सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल पहा आता 24 तास यूट्यूब लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कोठेही कधीही आणि केव्हाही यूट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझं सोलापूर न्यूज चॅनलवर। टॉवेल कारखानदाराची 2.5 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे। कंपनीच्या नावाचा गैरवापर करून परस्पर रक्कम वसूल करून ती परत न करता 2.5 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी एटेक्स इंडिया कंपनीतील अकाउंटंट आणि वसुली अधिकारी अंबादास शंकर गौडा राहणार गांधीनगर अक्कलकोट रस्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामायण दुभाषी नंदीग्राम पटानचेरू जिल्हा संगारेड्डी यांच्याविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी हे मागील 6 ते 7 वर्षापासून एटेक्स इंडिया कंपनीत अकाउंट आणि वसुली अधिकारी म्हणून नोकरीस आहेत। तसेच त्यांचा टॉवेल आणि चादर खरेदी विक्री आणि उत्पादन करण्याचा व्यवसाय असून फिर्यादीच्या कंपनीचा माल तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात उधारीवर दिला आहे। संशयित आरोपी राम दुभाषी यांनी फिर्यादीच्या एटेक्स इंडिया कंपनीच्या नावाचा गैरवापर करून कोणतेही अधिकार नसताना कंपनीची येणे असलेली रक्कम व्यापाऱ्यांकडून परस्पर वसूल करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आहे। तसेच दुभाषी याने व्यापाऱ्यांकडून एकूण 2,54,548 रुपये इतकी रक्कम वसूल करून अफरातफर केली आहे। फिर्यादीने दुभाषी यांना संपर्क साधून रक्कम कंपनीत परत करा असे म्हटल्यावर दुभाषी यांनी आज देतो उद्या देतो असे म्हणून चालढकल करून फोन बंद केला असे फिर्यादीत म्हटले असून याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कुकडे हे करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।